टिळकनगर बाल विद्या मंदिर डोंबिवली पूर्व इयत्ता तिसरी विषय परिसर अभ्यास विज्ञान। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? तर आज आपण नवीन विषयाची ओळख करून घेणार आहोत। तुम्हाला इयत्ता तिसरीपासून परिसर अभ्यास हा नवीन विषय शिकण्यास मिळणार आहे। चला तर मग आता आपण अतिशय सुंदर चित्राने सुरुवात करूया। बघा, ही काही चित्रे मी तुम्हाला दाखवते आहेत, ही सर्व चित्रे आपल्या परिसरामधीलच आहे। बघा बरं, पहिलं चित्र कसलं आहे सांगा? पहिल्या चित्रामध्ये आपल्याला पाणी दिसते की नाही? पाणी आणि थेंबाचे हे पहिले चित्र आहे। त्यानंतर दुसऱ्या चित्रामध्ये काय दिसते सांगा? दुसऱ्या चित्रामध्ये आपल्याला समुद्रातील लाटा दिसत आहेत, हो की नाही? तर तिसऱ्या चित्रामध्ये काय दिसते सांगा? तिसऱ्या चित्रामध्ये ढग दिसत आहेत, हो की नाही? बघा, इथे मी तुम्हाला अजून काही छान छान चित्रे दाखवते आहे, तर ती चित्रे तुम्ही बघा आणि ती चित्र कशाची आहे त्याचे नावे तुम्ही मला सांगायचे आहे। बघा, आता इथे मी तुम्हाला काही चित्र दाखवते। बघा, हे पहिले चित्र कसलं आहे? हां, तर हे पहिले चित्र आहे इंद्रधनुष्याचे। त्यानंतरचे चित्र आहे गवत, हे गवताचे चित्र आहे। त्यानंतर बघा, इथे शेताचे चित्र दाखवलेले आहे। आता पुढे बघा, हा धबधबा आहे, दिसतो का? हां, हे धबधब्याचे चित्र आहे। त्यानंतर हे सांगा बरं, कसले चित्र आहेत ते? हां बरोबर, हे चित्र आहे फुलपाखराचे, हो की नाही? त्यानंतर बघा, खाली काय कसले चित्र आहेत ते? हे आहेत एका कीटकाचे चित्र आहे, एका किड्याचे चित्र आहे, हो की नाही? मग आता हे सर्व आपल्या अवतीभोवती दिसणाऱ्या सर्व वस्तू आहेत, आणि या आपल्या अवतीभोवती असणाऱ्या सगळ्या वस्तूंचाच मिळून काय तयार होतो? परिसर तयार होतो। समजलं का मग तुम्हाला? आपण ज्या परिसरात राहतो त्या परिसरामध्ये झाडे, पाणी, गवत, शेत, प्राणी, पक्षी या सर्वांचा समावेश असतो। थँक्यू।